वंसा पुनर्वसू भाऊजींचं काही बिनसलंय का? का नाही, मला तसं वाटतंय. कशावरून? खरं का नाही सांगा. मला नाही भाई माहित. मला ना ह्यांच्या बोलण्यावर ना तसं जाणवलं. पुनर्वसू भाऊजींची खूप काळजी वाटत होती हो त्यांना. काय माहित, ह्या घरात काहीतरी मोठं घडणार आहे. भाऊ म्हणाला का? नाही, हे म्हणत होते की ह्या घरात असं काही होऊ नये. मग आहो, म्हणजे ह्याचा अर्थ असाच होतो की नाही की ह्या घरात काहीतरी घडणार आहे? मला नाही वाटत असं. तुम्हाला वाटलं तरी तुम्ही बोलणार थोडीच आहात. सगळं मनात ठेवतात. मीच आपली बावळट तुमच्याकडे येऊन सगळं बोलून जात. पण तुम्ही तसं नाही करत हा. सगळं असं दाखवून ठेवता. आपल्या घरात आणि ना सगळ्यांना सवयच आहे बाई, काही म्हणून बोलायचं नाही, सगळं मनात ठेवायचं. पण माझ्या नाही पोटात राहत काही. एवढं वाटण पुरे का? बघ बघा बघा कसा विषय बदललात. नैवेद्याचं ताट झालं की सांगा. हो माई. आणि गव्हाची खीर करायची आहे ती मी करते. माई तू बोलणारच नाही का माझ्याशी? आई आहे मी तुझी, किती काळ बोलणं टाळू शकते.